जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी काल कामात केलेल्या गोलमालाचा पर्दाफाश 24 तासाने केला. मात्र आता राज्य सरकारचं कुठलं खातं राजेंद्र काळे नावाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई करेल यावरून टोलवा टोलवी सुरू झाली. काळेंच्या काळ्या कारनाम्यांनी जलसंधारण खातं पुरतं हादरलंय. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामात काळेंनी कशा प्रकारे अनियमितता केली याचा पर्दाफाश झी मीडियानं केला होता. या वृत्तानंतर सगळ्या स्तरातून टीकेचा फडीमार होऊ लागला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही काळेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माझी आपल्या माध्यमात चर्चा करत असताना राज्य सरकारला या ठिकाणी सांगणं आहे की तात्काळ याबाबतची चौकशी करा आणि जे कोणी याबाबत दोषी असतील कागदावरच जर जलयुक्त असेल तर सगळं हे काय नेमकं सरकारचं चाललंय कळत नाहीये. सर्व स्तरातून टीका होत असली आणि काळेंवरील आरोपात तथ्य असलं तरी कारवाई कोणी करायची यावरून सरकारमध्येच गोंधळ असल्याचं आता समोर आलाय. याबाबत जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता राजेंद्र काळे जलसंपदा मधून प्रतिनियुक्तीवर आलेत. त्यांनी आमच्या खात्याअंतर्गत काम केली मात्र काळेंबाबत आम्ही जलसंपदा विभागाला कळवलंय आणि त्यांनी कारवाई करावी कारण काळे प्रतिनियुक्तीवर असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याचे हक्क मला नाही असं शिंदेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे जलसंपदा खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र जलसंधारण खात्याकडे बोट दाखवलंय. काळे जरी जलसंपदा खात्यातून गेले असले तरी आता ते जलसंधारणला काम करतायत. त्यामुळे तिकडे काही गैरव्यवहार केले असतील तर ते जबाबदार आम्ही कशी कारवाई करावी असा सवाल गिरीश महाजन यांनी केलाय. दोन्ही मंत्र्यांची विधानं ऐकल्यानंतर नक्की ही कारवाईसाठी टाळाटाळ तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र अशी टोलवा टोलवी योग्य नसल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. जर मंत्र्यांची टोलवा टोलवी चालू असेल एका अधिकाऱ्याच्या बाबतीत तर मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी हा सगळा विषय गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. गिरीश महाजन आणि राम शिंदे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, बिहार किंवा उत्तर प्रदेशचे मंत्री नाही आहेत हे त्यांनी समजून वक्तव्य केलं पाहिजे. काळे कार्यकारी अभियंता पदासाठी पात्र नाही असा अहवाल सुद्धा होता. मात्र त्यावेळी मोठ्या भाजप नेत्याच्या शिफारसीनं त्यांची बदली झाली होती. त्यामुळे मंत्री टाळाटाळ तर करत नाही ना असा प्रश्न पडतोय. जलयुक्त शिवार ही योजना राज्याची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यात अधिकारी जर अशी कामं करत असतील तर योजनांचा बट्ट्याबोळ नक्की. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली तरच भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आळा बसेल अशी माफक अपेक्षा. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.